नाजूक भागात सारखी जळजळ आणि वास येतो का? वजायनामधून वाईट डिस्चार्ज होत असतोच. तिथं ओलं असणं नाजूक जागेच्या आरोग्यासाठी कधी कधी गरजेचं असतं. पण या वजायनल टिश्यूज मधून निघणाऱ्या चिकट द्रवाला एक प्रकारचा दुर्गंध असतो. मात्र उन्हाळ्यात अनेक महिलांना असं वाटतं की ही दुर्गंधी वाढली. असं कशामुळे होतं? सतत घाम आल्यामुळे ही दुर्गंधी अजून वाढते का? त्याला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो का? हे समजून घ्यायला हवं. अति घामामुळे योनीमध्ये इन्फेक्शन, रॅशेस येऊ शकतात. म्हणून यावर काय उपाय करता येतील पाहूयात. नंबर 1, शक्य तितकी स्वच्छता ठेवा. वजायनल हायजीनची काळजी घ्या. लैंगिक संबंधानंतर लघवीला जाण्याची सवय लावा. वजायनल दुर्गंधीपासून वाचण्यासाठी सुगंधित किंवा केमिकल युक्त साबण किंवा परफ्यूम वापरू नका. यामुळे पीएच लेवल इम्बॅलन्स्ड होण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर दिवसातून 2 इनरवेअर बदलावं. शक्य असल्यास रात्री इनरवेअर घालणं टाळा. तुमच्या इंटिमेट एरियाच्या स्किनला ब्रीदिंग स्पेस मिळेल म्हणून इनरवेअर्स घालू नका. कपडे घालण्यापूर्वी वजायना स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. नंबर 2, टाईट इनरवेअर घालू नका. हो, टाईट इनरवेअर घातल्यामुळे फ्लुईड म्हणजेच पांढरं पाणी आणि घाम वजायनाला चिकटून राहतो. अशा स्थितीत जास्त घाम येतो, त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणून नेहमी सैल आणि कॉटनचे इनरवेअर घाला. नंबर 3, नारळाचं तेल वापरा. जर उन्हाळ्याच्या दिवसात वजायनामधून जास्त दुर्गंध येत असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. यात अँटी फंगल तसंच अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरिया जर्म्स कमी व्हायला सुद्धा मदत होते. पण हे तेल वजायनाच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर उन्हाळ्यामध्ये वजायनामध्ये होणारी खाज आणि जळजळ नक्की दूर होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.